हॅलो ममीजा डॅडीज, वेलकम टू माय चॅनल. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आल्या आहेत सुखदा कुलकर्णी मॅम. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूट्रिशन आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये झालं आहे. त्याचबरोबर त्यांनी KM हॉस्पिटल मुंबई आणि दीनानाथ हॉस्पिटल येथे ते डायटिशियन म्हणून सुद्धा काम करत होते. सध्या त्यांची स्वतःची कन्सल्टन्सी आहे. तर अशा सुखदा मॅमला आज आपण फंडे फॉर मॉम्स वर इन्व्हाइट करूयात. वेलकम मॅम, वेलकम ऑन फंडे फॉर मॉम्स. थँक यू केतकी सो मच. सो मॅम, आपला आजचा जो टॉपिक आहे की मुलांचा आहार, तर लहान मुलांना न्यूट्रिशन फूडची गरज का असते? ओके केतकी, थँक्यू फॉर द इन्व्हिटेशन. पहिली गोष्ट, प्रत्येक टप्प्याला पोषण मूल्यांची आवश्यकता, त्याचं प्रमाण, त्याचा जो घटक असतो तो चेंज होत असतो. असं नाहीये की एक वर्षाचं मूल आणि पाच वर्षाचं मूल हे सेम न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आपण असं म्हणतो. इट चेंजेस. तर याचं मार्गदर्शन आज देण्यासाठी हा एक सगळ्यांचा एक प्लॅटफॉर्म म्हणून मी वापर करते, जेणेकरून सगळ्यांना कळावं की या छोट्या छोट्या गोष्टी असतात दैनंदिन जीवनात ज्या आपण वापर करू शकतो मुलांच्या शारीरिक आणि मानसिक त्यांचा वाढ विकसित होण्यासाठी. तर काही पोषण मूल्य असतात जी मुलांच्या आपण म्हणू शकतो की त्या एज ग्रुपसाठी खूप स्पेसिफिकली खूप गरजेचे असतात, आणि काही अशी पोषण मूल्य असतात जी नेहमीच गरजेची असतात, जी एक कुठलाही एज ग्रुप असो दॅट इज रिक्वायर्ड. ओके, तर आपण पुढच्या ह्याच्यात हळूहळू बघूया की कुठले पोषण मूल्य कसे वापरले जातात आणि त्याचा काय उपयोग आहे, कुठल्या हाडांच्या बळकटीसाठी म्हण, स्नायूंच्या वाढीसाठी म्हण, मेंदूच्या वाढीसाठी, मेंदूला असे पोषक, जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून, प्रतिकार शक्ती नॅचरली नैसर्गिक वाढावी म्हणून, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पोषक आहार हा अतिशय आवश्यक असतो. आणि हा आपल्या घरनं सुरू होत असतो, आपल्या सवयींमुळेच तो मुलांमध्ये येत असतो बेसिकली. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण असं म्हणू शकतो की दैनंदिन जीवनात जर तुम्ही हा रोज घेतला तर पुढे तुम्हाला याचा अतिशय फायदा होतो. आपण असं म्हणू शकतो इन द लॉंग रन पुढे पुढच्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी याचा खूप उपयोग होतो आपल्याला. अच्छा, आणि जसं आता आपण फूड विषयी बोलत आहोत, तर मग ह्या ज्या कोणकोणत्या न्यूट्रियन्सची मुलांना गरज असते आणि ते पोषक घटक कोणते आहेत? ओके, पहिलं जे आपण घटक म्हणू शकतो जे बेस आहे ते आहे कार्बोदायट. तर त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कार्बोहायड्रेट्स. तर हे कशासाठी गरजेचे असतात आपल्याला? तर आपला जो मेंदू असतो त्याला एक प्रकारची शक्ती लागते काम करायला. तर ते कशातनं मिळतं? ते कार्बोदायट मधून मिळतं. मुलांना ऍक्टिव्ह राहायचंय, ती शक्ती कुठून मिळते? कार्बोदायट मधून मिळते. मुलांना मोटर स्किल्स डेव्हलप होत असतात मुलांच्या, हात आणि पायाचं कॉम्बिनेशन, किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करायची तेव्हा आपण विचार करतो आणि ती कृती करतो. हे जे कोऑर्डिनेशन आहे ह्याच्यासाठी जी एनर्जी शरीराला आवश्यक असते तर ती कुठून मिळते? ती कार्बोहायड्रेट्स, कार्बोदायट मधून मिळते आपल्याला. तर आपल्या शरीरासाठी बेसिकली जी शक्ती लागते ती कार्बोदायक या पदार्थांमधून मिळते. मग कार्बोदायक पदार्थ कशातनं मिळतात आपल्याला? कार्बोदायक हे पोषण तत्व आपल्याला कशातनं मिळतं? तर गहू, ज्वारी, बाजरी, बटाटा, रताळ आणि हे जे आपले धान्य असतात याच्यातनं आपल्याला कार्बोदायक हे घटक मिळतं. आता नेक्स्ट जे आहे ते आहे प्रथिन. प्रथिन हे प्रोटीन्स म्हणजे हे आपल्याला का लागतात? तर आपल्या शरीरात नेहमी पेशा डेव्हलप होत असतात, म्हणजे सेल्स आणि टिश्यूज. ठीक आहे, तर हे डेव्हलप होण्यासाठी आपल्याला प्रथिने लागतात. मग रोग प्रतिकार शक्ती जर आपल्याला नैसर्गिक वाढवायची आहे त्याच्यासाठी प्रथिने लागतात. त्याच्यानंतर जर आपल्याला आपले स्नायू बळकट करायचे, त्याची वाढ व्यवस्थित करायची आहे त्याच्यासाठी प्रथिने लागतात. मग ही प्रथिनं आपल्याला मिळतात कशानं? त्या आपल्याला प्रथिनं मिळतात कडधान्य, नट्स मधून, म्हणजे सुकामेवा आपण ज्याला म्हणतो, अंडी, दूध आणि दुधाचे पदार्थ, सोया, सोयाचं दूध, ज्याला आता आपण सोयाचं पनीर ज्याला आपण सगळ्यांना माहिती, आपल्याला टोफू, टोफू मधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. तिसरा घटक आहे चरबीयुक्त पदार्थ, ज्याला फॅट्स म्हणतो आपण, जे शरीरात योग्य प्रमाणात जर घेतले ते अतिशय गरजेचे असतात आपल्याला.
लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये काही जीवनसत्व असतात, तर ते शरीरात ऍब्झॉर्ब करायला, ते शोषून घ्यायला फॅटची गरज असते. फॅट्समुळे ते जीवनसत्व आपल्या शरीरात योग्य प्रमाणात शोषण केले जातात, ऍब्झॉर्ब केले जातात. तर त्याच्यासाठी फॅट्स योग्य प्रमाणात आपल्याला लागतात. मेंदूच्या अविरत कार्यासाठी आपल्याला फॅट्स लागतात. स्किन छान राहण्यासाठी, लहान मुलांची स्किन कधी कधी ड्राय पडते, कधी कधी अशी रुक्ष वाटते स्किन, तर त्याच्यासाठी फॅट्स हे अतिशय गरजेचे असतात. सो हे झाले हे मेन घटक. आता काही अशा गोष्टी आहेत ज्या लहान मुलांमध्ये आपण म्हणतो की बूस्टर्स असतात, जे गरजेचे असतात अतिशय. तर त्यातला पहिला गोष्ट म्हणजे आहे ती कॅल्शियम. कॅल्शियम आणि जीवनसत्व ड, विटामिन डी आपण ज्याला म्हणतो, पण कॅल्शियम आणि विटामिनची जोडगोळी असते. ते दोन्ही गोष्टी एकत्र लागतात. त्याचं जर आपल्याला पूर्ण बेनिफिट्स घ्यायचे असतील तर या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र लागतात. कारण कॅल्शियम शिवाय विटामिन डी काम नाही करू शकत, आणि विटामिन डी कॅल्शियम साठी लागतं. शरीरात पूर्ण हाडापर्यंत पोचून त्यांना बळकटी आणण्यासाठी, हाडांची वाढ होण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लागतात. आता कॅल्शियम आणि विटामिन डी, तर ह्यांचं काम काय आहे? तर हाडांना बळकटी देणं, हाडांची नीट वाढ राखणं, त्यांची निगा राखणं, हाडं ठिसूळ न होऊ देणं, या सगळ्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि विटामिन डी लागतं. आता आपल्याला सगळ्यांनाच माहितीये जीवनसत्व ड हे आपल्याला कशातून मिळतं? सूर्यप्रकाश हा उत्तम सोर्स आहे. पण मग कॅल्शियम कशातून मिळतं आपल्याला? कॅल्शियम मिळतं आपल्याला सुकामेवा, नाचणी, त्याच्यानंतर कडधान्य, दूध व दुधाचे पदार्थ जसं पनीर आहे, चीज आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला कॅल्शियम आणि विटामिन डी हे दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. नंतरचा घटक आहे लोह, आयन. मग आयन का लागतं आपल्या शरीराला? तर आयन हे आपल्या शरीरात ऑक्सिजन कॅरी करायचं काम करतं. मग आपण असं ऐकतो की मूल लवकर थकतंय, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी आहे, किंवा मूल आपण म्हणतो की एखादी ऍक्टिव्हिटी करताना त्याचं लक्ष तेवढं राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी असतो, हे कशामुळे होतं? किंवा भूक नाही लागत, मूल कुरकुर करतं, चिडचिड करतं, किंवा पटकन आजारी पडतं, या सगळ्या गोष्टी लोहाशी रिलेटेड असतात. जेव्हा शरीरात तुमचं आयनचं प्रमाण कमी असतं तेव्हा या सगळ्या गोष्टींचे त्रास उद्भवतात. मग आयन आपल्यासाठी फक्त ऑक्सिजन नाही कॅरी करत तर प्रतिकार शक्ती वाढवतं, लाल पिशा तयार होण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत आपल्या मुलांना ऍक्टिव्ह राहण्यासाठी आयनची आवश्यकता व्यवस्थित लागतेच आणि ती गरजेची असते. मग जर आपण केतकी म्हटलं की आयन मग आता आपल्याला कशातनं मिळतं, तर आयन आपल्याला मिळतं काळ्या मनुका, खजूर, खारीक, त्याच्यानंतर काही प्रमाणात कडधान्यांमधून मिळतं आपल्याला आयन, आणि अंडमळ किंवा फिश सोर्स आहे त्याच्यातनं मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला चांगल्या क्वालिटीचं आयन शरीरात मिळतं. आयन आणि एक जीवनसत्व सी क असं असतं, कॉम्बिनेशन असतं. तर तेव्हा जेव्हा हे आयन ऍब्झॉर्प्शन साठी हे जीवनसत्व आपल्याला लागतं, या जीवनसत्वाचा उपयोग पण तेवढाच असतो. नुसतं आयन घेऊन कधीही चालत नाही. तर याची जेव्हा एकत्र हे या गोष्टी, हे जीवनसत्व आणि आयन येतं, तेव्हा आयनचं ऍब्झॉर्प्शन हे खूप छानपणे होतं आणि त्याचा फायदा आपल्याला व्यवस्थित मिळू शकतो. मग नेक्स्ट जे आपण न्यूट्रिएंट बघणार आहोत ते आहे झिंक. फार छोटं न्यूट्रिएंट आहे असं वाटतं, पण ते तितकंच आवश्यक आहे. मुलं धडपडतात, पडतात, मग त्यांची जी आपण म्हणतो प्रतिकार शक्ती आहे, किंवा जखम बरी होण्याचा जो अवधी किंवा वेळ लागतो, या सगळ्या गोष्टींसाठी झिंक हे खूप मोठं काम करत असतं. कारण लहान मुलांमध्ये या गोष्टी अतिशय कॉमन असतात. खेळताना, शाळेमध्ये किंवा घरात सुद्धा या गोष्टी ह्या कॉमनली अनुभव आपण करतो की मुलं पडतात, मग ती जखम बरी होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात बारीक, पण त्याच्यासाठी हे जीवनसत्व खूप मोठा एक रोल प्ले करत असतात, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देत असतात. जे आहारात आपल्याला योग्य प्रमाणात घेतलं तर त्याचा फायदे आपण म्हणू शकतो नक्कीच होतो. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या आहारात योग्य प्रमाणात घेतो आणि योग्य वेळी घेतो, त्याचा बेनिफिट हा आपल्याला होतो आणि लहान मुलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढ होण्यासाठी मदत करतो.
आणि जसं आता आपण म्हणतो की वॅक्सिन्स मुलांना खूप गरजेचे असतात, रादर एक एक टप्प्यानंतर ते दिले जातात, तर मग त्याचं महत्व काय आहे? जर तू बघितलं गेलंस तर आपल्या इथे भारतामध्ये शहरोशहरी गावोगावी सरकार खूप स्ट्रेस देते की 5 वर्षापर्यंत मुलांचं इम्युनायझेशन करा. हे याच्यासाठी असतं की काही रोग म्हण किंवा काही लसी म्हण याच्यासाठी दिल्या जातात की काही रोग रगाई येते किंवा मुलांमध्ये काही त्या पिरियडला काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे अतिशय गरजेचे असतात वॅक्सिन. माझं पर्सनली आवाहन आहे सगळ्या पालकांना की 1 ते 5 वर्षापर्यंत किंवा जन्मल्यापासून जे काही वॅक्सिन सुरू होतात ते 5 वर्षापर्यंत योग्य वेळी ते योग्य सगळे सल्ले घेऊन जरूर तुम्ही वॅक्सिनेशन द्या. एखादं वॅक्सिन जर तुमचं राहिलं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ते नक्कीच कमिंग येत्या काळात आपण ते परत देऊ शकतो, असं नाहीये की आपण देऊ शकत नाही. त्यामुळे याच्यात अजिबात हलगर्जीपणा करू नये आणि योग्य वेळेस ते वॅक्सिनेशन जरूर द्यावे मुलांना. आणि आता जसं आता आपला टॉपिक आहे की न्यूट्रियंट, रोज कोणकोणत्या न्यूट्रियंटची गरज असते आणि आहारामध्ये असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात? ओके, इतकी हा खूप छान प्रश्न आहे. ऍक्च्युली आपण सकाळपासून जर आपलं एक दिनचर्या जर सुरुवात केली तर ती बेसिकली आपण जर पॉवर पॅक म्हणतो आपण तसं ब्रेन बुस्टर्स किंवा या अशा गोष्टींनी केली तर अख्खा दिवस आपला ऍक्टिव्ह जातो. तर ह्याच्यासाठी आपण जर सकाळपासून दिनचर्या घेतली मुलांची तर येस सकाळपासून एक आपण म्हणू शकतो दूध, दुधाचे पदार्थ, फळं, फळं शक्यतो दिवसा खावी, त्याचं ऍब्झॉर्प्शन सगळ्यात जास्त चांगलं आपल्याला मिळतं, त्याच्यात जे पोषण मूल्य असतं ते आपल्याला खूप छान मिळतं सकाळच्या वेळेत. सकाळच्या वेळेत आपलं जे न्यूट्रियंट्स किंवा पोषण मूल्य ऍब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी ही सगळ्यात जास्त असते, त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता खूप छान असावा, हेवी छान परिपूर्ण असावा. मग त्याच्यामध्ये काय असावं, मग त्याच्यामध्ये तुम्ही आज उपमा करताय, पोहे करताय, खूप दैनंदिन गोष्टी आहेत या, मग आपण त्याला अजून न्यूट्रिशियस कसं करू शकतो याचा विचार करावा. फार काही वेगळं करायची गरज नाहीये कारण आता खूप छोटे छोटे कुटुंब असतात तर त्याच्यात प्रत्येकासाठी वेगवेगळं करणं आपल्या जीवनशैलीमुळे शक्य नसतं, पण तेच पदार्थ आपण असे तयार करू शकतो जेणेकरून ते सगळ्या कुटुंबाला फायदेशीर ठरले जातात. उदाहरणार्थ आपण आता जर दूध पितो आहे तर दुधात आपण बाहेरची पावडर घालण्यापेक्षा सुकामेवा थोडासा भाजून जर त्याची पूड करून ठेवली जी टिकते आपल्याकडे फ्रीज मध्ये किंवा बाहेर सुद्धा टिकते, तर ती जर आपण दुधामध्ये ऍड करू शकलो सकाळी तर इन्स्टेड ऑफ ज्या बाहेरच्या पावडर्स ज्या उपलब्ध आहेत मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा या कधीही प्रेफर मी स्वतः सजेस्ट करते. मग त्याच्यानंतर जर आपण ब्रेकफास्टचं म्हणलं गेलो तर आपण उपमामध्ये नेहमी कांदा, टोमॅटो, मटार याच्या पलीकडे तर त्याच्याऐवजी आपण थोडे वाफवलेले स्प्राउट्स त्याच्यात टाकू शकतो किंवा वेगळा उपमा, ओट्सचा उपमा म्हणा किंवा त्याच्यात 2-3 कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो. तर याच्यामध्ये जर आता आपण बघितलं तर अगदी बारीक गोष्ट आपण कोथिंबीर घालतो तर कोथिंबीर आपण सजावट म्हणून असं एक बघतो, पण जर बघायला घेतलं तर ओलं नारळ, कोथिंबीर, कोथिंबीर हे जीवनसत्व अ डोळ्यांसाठी अतिशय चांगलं आणि जर आपण वरती ओलं खोबरं घातलं तर ओलं खोबरं हे अगेन फॅट्सचं गुड सोर्स आणि त्याच्यातनं प्रोटीन्स पण छान मिळतात. तर जर आता मी एक साधन एक ब्रेकफास्टची रेसिपी बघितली तर ती मी कशी जास्त पोषक करू शकते माझा याच्याकडे कल असला पाहिजे. जर मी पोहे करते तर मी कांदा न टाकता स्प्राउट्स टाकू शकते त्याच्यामध्ये किंवा काही भाज्या टाकू शकते त्याच्यामध्ये, गाजर टाकू शकते. जर मग तो कलर कॉम्बिनेशन बघ किती छान होईल, पिवळे पोहे त्याच्यात गाजर आणि त्याच्यावर हिरवे स्प्राउट्स मूग, सो खूप लवली कॉम्बिनेशन आहे आणि हे तुम्ही तयार करून ठेवू शकता. त्याच्यात असा वेगळा हात घालून काही करायची गरज आवश्यकता अशी नसते, पण मग हे मुलांसोबत आपल्यालाही मिळतं कारण कुठेतरी आईचं पण न्यूट्रिशनल स्टेटस हे खूप 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 महत्वाचं असतं कारण त्याचमुळे ते घर चालू असतं आणि मुलांचं पण ती काळजी व्यवस्थित घेऊ शकते. सो इन्स्टेड ऑफ असं फक्त मुलांचं कॉन्सन्ट्रेट न करता एक कुटुंबासाठी आपण जर पोषक मूल्य आपण पाहिलं तर आपोआप आपल्या खायच्या ज्या सवयी आहेत त्या मुलांपर्यंत पोचतात कारण फायनली जे मूल घरात बघतं तेच खातो मूल. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नक्की तुम्हाला दैनंदिन जीवनात खूप मदत करतं. आपला जो मसाल्याचा डब्बा असतो केतकी तर त्याच्यात वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स असतात, मोहरी, जिरं,
फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पोळीमध्ये तर आपण अगदी एक चमचाभर घालतो, पण जर आपण साधारण विचार केला तर रोज आपल्या जेवणात जे जिरं, मोहरी, हिंग, ओवा, मेथी या सगळ्या ज्या आपण म्हणतो, या गोष्टी छोट्या पॉवर पॅक असतात. या जर रोज आपण आपल्या आहारात वापरल्या तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतात. पोटात जंत होत नाही, नैसर्गिक आपली जी प्रतिकार शक्ती ती वाढते, मुलांमध्ये जे गॅसेसचं प्रमाण असतं ते होत नाही. सो हे जर आपण हे असं आपण प्लॅन केलं तर येस, आपण हे उद्दिष्ट गाठू शकतो मुलांसाठी खूप छान पद्धतीने. आता जेवणामध्ये आपण जेव्हा पोळी भाजी खातो तर रोज पोळी भाजी मुलांना बोर होते. एक लहान मुलांमध्ये एक अटेन्शन स्पॅन तसाही कमी असतो, त्यांना काहीतरी सतत वेगळं हवं असतं. मग याच्यात आईसाठी चॅलेंजिंग असतं की रोज काय करायचं. सो त्याच्यापेक्षा थोडस प्लॅनिंग आणि जर केलं तर आपण हे अचीव करू शकतो. फ्रँकी आपण मुलांसाठी करू शकतो, वेगवेगळ्या भाज्यांचं स्टफिंग करून आणि आपण त्याचा रोल करू शकतो. आता गव्हाच्या पिठात आपण सोया घालतो हे सगळ्यांना माहिती आहे, कारण काय की त्याचं पोषण मूल्य वाढतंय त्यामुळे. मग त्याच्यामध्ये एका पोळीमध्ये जर तुम्ही स्टफिंग करून भाजी घातली, तो रोल केला छान, त्याच्यावर चीज घातलं, मुलांच्यात ऊर्जा भरपूर असते, त्याच्यामुळे जर थोडं चीज घातलं तर काहीही फरक पडत नाही. फक्त मुलांची तब्येत आणि त्यांना ते चीज पचतंय की नाही याचं आपण एक नीट ऑब्झर्वेशन ठेवायचं, कारण काहींना दूध व दुधाचे पदार्थ पचत नाही. मग अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच ते पदार्थ आपण मुलांना द्यावेत, कारण काही काही मुलांमध्ये कालांतराने ते पदार्थ पचायला मदत होते किंवा ते पचतात त्या मुलांना. सुरुवातीच्या काळात त्यांना थोडासा त्रास होतो, पण या गोष्टीचा जर बाकी काही त्रास नसेल तर येस, आपण थोडस चीज मुलांना रोज देऊ शकतो, कारण दे आर रिअली व्हेरी ऍक्टिव्ह आणि त्यांच्यामध्ये हे व्यवस्थित ऍब्झॉर्ब केलं जातं. आणि मुख्य प्रमाणात म्हणजे भाजी भरपूर प्रमाणात मुलांमध्ये जाते, मग त्याच्यावर तुम्ही गाजर किसून घाला, बीट किसून घाला, सो एक कम्प्लीट मील होतं ते. मग जेव्हा आपण खिचडी करतो त्याच्यात आपण सोया चंक्स वापरू शकतो. सोया चंक्स जे छोटे छोटे असतात तर प्रोटीनचे सोर्स असतात, बऱ्यापैकी असतं त्याच्यात प्रोटीन, पण ओरिजिनल सोया एवढा नाही पण असतं, तर ते भिजवून आपण खिचडीमध्ये घालू शकतो. परत मोड आलेले कडधान्य आपण वाफवून खिचडीमध्ये घालू शकतो, रादर दॅन फक्त डाळ खिचडी करण्यापेक्षा त्याच्यात आपण भाज्या घालू शकतो, वरून दुपार तूप सोडू शकतो त्याच्यात. सो अगेन ते कम्प्लीट मील होऊन जाते. सो ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुलांना कॉर्न आवडतात, वाफवलेले कॉर्न आवडतात, तर ते एक सजावट म्हणून आपण त्याच्यात घालू शकतो. सो या ज्या बेसिक काही गोष्टी जर आपण थोडेसे मायन्यूट चेंजेस केले तर येस, आपण ते उद्दिष्ट गाठू शकतो. ओट्सचा उपमा करू शकतो, त्याच्यानंतर आपण ओट्सचा उत्तप्पा करू शकतो, मिश्र डाळी भिजवून त्याचे डोसे घालू शकतो, त्याचे अप्पे करू शकतो, त्याच्याच बरोबर पुदिना चटणी किंवा ते खोबरं चटणी, त्याच्यात डाळवं जे आपण चिवड्यात घालतो तर त्याची घालून चटणी करू शकतो. खूप काही त्याच्या टिप्स आहेत ज्या आपण व्यवस्थित जर वापरल्या तर येस, प्रत्येक आईला त्याची मदत होईल आणि मुलांना पण ते अट्रॅक्टिव्ह वाटतं खायला. जेव्हा आता आपण किती सूप्स करतो तर सूप जनरली आपण काय करतो, मंचाव सूप, टोमॅटो सूप किंवा पालक सूप, तर त्याच्यात आपण जनरली कॉर्नफ्लॉर घालतो थिकनिंगसाठी. तर त्याच्यात आपण एक मुगडाळ भाजायची आणि मुगडाळ भाजून त्याची पूड करायची आणि ती जेव्हा आपण शिजवतो सूप तेव्हा घालायची, ती थिकनिंग एजंट म्हणून आपण वापरू शकतो. सो इन्स्टेड ऑफ कॉर्नफ्लॉर नुसतं आपण हे एक पोषक आपण असं म्हणू शकतो, ऍडिशनल व्हॅल्यू आपण त्याला देऊ शकतोय. कोशिंबिरी, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी तुम्ही करू शकता. पालक आहे, त्याच्यानंतर गाजर आहे, त्याच्यानंतर बीट आहे, काकडी टोमॅटो आहे, कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. इवन तुम्ही ऍपल, पालक आणि काही ड्रायफ्रुट्स घालून दह्याचं आपण चक्का जसा तयार करतो ते वापरून तुम्ही कोशिंबीर करू शकता. फार इंटरेस्टिंग पदार्थ आहेत हे मुलांसाठी. आणि ऑफकोर्स थोडेस टाइम कन्झ्युमिंग आहेत, पण वीकेंडला ह्या गोष्टी आपण प्लॅन करून एक कम्प्लीट मील करू शकतो. अंड्याचा जो पांढरा भाग आहे याच्यात तो आपण वापरू शकतो, पिवळा भाग न घेता. सो ते एक अजून ऍडिशनल करू शकतो. वेगवेगळे प्रकारचे लाडू करू शकतो. आता लाडवामध्ये साखराच्या ऐवजी गुळाचा वापर करावा. लाडू खमंग होतो आणि त्याचे पोषण मूल्य लाडवाचं जास्त वाढतं. सो आय विल प्रेफर की साखराच्या ऐवजी गुळाचा जेवढा जमेल
तेवढा वापर करावा, कारण साखर हे सिंपल एक सोर्स आहे एनर्जीसाठी, पण गुळातून आपल्याला लोह मिळतं, सो ते जास्त पौष्टिक असतं. त्याच्यानंतर रेसिपी जर म्हणशील तर आपण मिक्स पराठे करू शकतो स्टफिंग करून. त्याच्याबरोबर पराठ्याचं स्टफिंग तुम्ही वेगवेगळ्या भाज्या, कडधान्य, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर थोडे पीसेस ऍड करून एग्सचे, फिशचे वगैरे, कटलेट्स वगैरे पण करू शकता. सो हे एन नंबर ऑफ लिस्ट अँड द लिस्ट गोज ऑन. ह्याच्यात थोडस तुम्हाला ट्राय अँड एरर कॉम्बिनेशन करून मुलांना तुमच्या काय आवडतंय आणि थोडेसे हे त्याचे वापरून टिप्स म्हण आता जे काही सांगितले आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमचं जे फूड आहे ते न्यूट्रिशनल त्याची व्हॅल्यू वाढवू शकता. आणि जसा तू प्रश्न विचारलास की काय नसावं, तर काय नसावं याच्या ह्याच्यात फ्रोझन पदार्थ जे असतात तर ते टाळावेत मुलांसाठी. रेडी टू इट फूड असतात ते टाळावेत, शक्यतो मुलांना नैसर्गिक आणि ताजं अन्न द्यावे. तर जे इट टू इट फूड असतात जसे नगेट्स असतात आपले किंवा मॅक कॉइन्स असतात साधारण, किंवा ते असे रेडी टू जस्ट फ्राय करायचे असतात कधीतरी ठीक आहे, पण शक्यतो दैनंदिन याच्यात त्या गोष्टी आपण टाळाव्यात. किंवा नूडल्स हे मैद्याच्या रिलेटेड जे पदार्थ आहेत, बिस्किट जास्त, तर हे पदार्थ मुलांना टाळा, कारण त्यांचं पोट त्याला तयार नसतं, पोटाला लॉंग टर्म मध्ये या गोष्टींचा खूप त्रास होतो, म्हणून हे पदार्थ लहान मुलांसाठी आपण नक्कीच टाळावेत. आणि जसं मॅम आता आपण म्हणतो की लहान मुलांना जर का खाण्याची योग्य सवय लावायची असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. आता कसं आहे की या ह्याच्यात एक गंमत सांगते तुला की आपली भारतीय संस्कृती किंवा आपलं भारतीय जे जेवण आहे हे खूप एक सायंटिफिक बेसवर तयार केलं गेलं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब असायचं, आता जे आताच्या ह्याच्यात न्यूक्लिअर फॅमिली जास्त आहे, पण तरी सुद्धा आपल्याकडे एक सवय लावलेली होती तेव्हा की एकत्र जेवायचं. एकत्र जेवताना असं होतं की ते जे मूल आहे ते सेल्फ मोटिवेटेड होतं की समोरचा आपला व्यक्ती आहे आपला, किंवा आई वडील आपले जे आहेत, आजी आजोबा आहेत, ते खात आहेत, मग ते मी पण खाल्लं पाहिजे. हे जे इनर मोटिवेशन आहे हे त्या एकत्र जेव्हा आपण जेवतो तेव्हा ते येतं. एकत्र जेवताना आपण गप्पा मारतो, मग दिवसभर आपण काय काम केलंय, आई वडील जसं डिस्कस करतात तर आई वडिलांनी त्यांच्या पुरता डिस्कशन न ठेवता आपल्या मुलांना पण त्या डिस्कशन मध्ये घ्यावं आणि विचारावं की आज तू काय खेळलास, कोणाशी खेळलास, मग आज तुम्ही काय काय केली गंमत जम्मत, मग ते सांगताना मुलांना एक इंटरेस्ट तयार होतो आणि त्या जेवणामध्ये मुलांचा इंटरेस्ट हळूहळू येतो. तर एकत्र एक तरी दिवसातलं मील एकत्र जेवावं. जेवताना शक्यतो ऍज युजुअल टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवावे, कारण होतं काय मग आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपण काय जेवतोय आणि आपण किती प्रमाणात जेवतोय, आणि जेवताना मुलं घास चावतात तर काही काही जण घास तसाच तोंडात ठेवतात बरेच वेळाला, तर ते टीव्ही बघत त्यांना लक्षात येत नाही की तो घास तोंडातच राहतोय, किंवा मग पटापटापटा खाणं होतं. या दोन टोकांच्या गोष्टी आहेत, तर या अवॉइड करायला, कारण दोन्ही गोष्टी दातांच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत, तर या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी आपण मोबाईल आणि टीव्ही जेवताना सक्त टाळावे. त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादी भाजी आणायला जातोय, शॉपिंग करायला बेसिकली जातोय, तेव्हा आठवड्यात एकदा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा शक्यतो मुलांना आपल्या बरोबर घेऊन जावे. म्हणजे मुलांना डिसिजन मेकिंग मध्ये तुम्ही बरोबर घ्या की आपण काय घेऊया, आज कुठली भाजी घेऊया, तुला काय वाटतं, आज आपण काय करूया, यांनी हलवा करायचा आहे का, आता सध्या विंटर आहे तर गाजरं खूप छान येत आहेत. तर हे डिसिजन मेकिंग जेव्हा तुम्ही मुलांना तुमच्यामध्ये घेता त्यांना असं वाटतं की येस, माझ्यावर पण काही जबाबदारी आहे आणि मला पण माझं मत विचारलं जात आहे, कारण आताची मुलं प्रचंड स्वाभिमानी आणि इंडिपेंडेंट आहेत, तर त्याचा वापर करून आपण असा इथे त्याचा वापर करू शकतो की मग आज आपण भाजी काय करायची, मग आज आपण कोशिंबीर काय करायची, मग थोडं त्याला ते असं वाटतं की येस आपण पण एक इंटरेस्टिंग कॉन्ट्रीब्युट करतोय कुटुंबामध्ये, मग अशा वेळेस त्याला समजवून सांगता येतं आपल्याला की अरे पालकामधून हे मिळतं,
गाजरामधून हे मिळतं आणि त्याची ओळख होते या पालेभाज्यांशी. कित्येक मुलांना भाज्या पालेभाज्या काही प्रकारच्या माहीतच नसतं. तर जोपर्यंत आई वडील मुलांना आपल्या बरोबर घेऊन जात नाहीत किंवा ते इंट्रोड्यूस करत नाहीत त्याला ते कळणार नाही. सामान घेताना डीमार्टला बिग बाजारला आपण जातो किंवा एखादं ऑर्डर करतो आपण तेव्हा सुद्धा मुलांना तुम्ही तुमच्या बरोबर घ्या. मुलांना न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन वाचायची सवय करा. प्रत्येक पदार्थ प्रत्येक पॅकिंगच्या मागे लिहिलेलं असतं त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती प्रोटीन्स किती त्याच्यात घटक कुठले आहेत. हळूहळू हे मुलांना वाचायला म्हणतात आपण शिकतो मूल आणि त्याला कळतं की येस आपल्याला हे करायचं आहे याने आपल्याला हा फायदा होणार आहे आणि हे खाल्लं तर आपल्याला हा त्रास होणार आहे. तर हा पण एक भाग आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आपण मुलांना एकच पदार्थ वेगवेगळ्या टेक्स्चर्स मध्ये देऊ शकतो. आज माझा मुलगा वरण भात खात नाही म्हणून वरण भातच तो खात नाहीये असं न ठरवता मग वरण भात नाही खात का ठीक आहे मग डाळ खिचडी आपण देऊन बघा मग वेगवेगळ्या भाज्या करून त्याचा पुलाव सारखं एखादं ट्राय करा. मग हेच प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या पॅटर्ननी किंवा वेगवेगळ्या स्टाईलनी तुम्ही दिलेत तर येस तो तू आज हा पदार्थ नाही खाते तर उद्या तो पदार्थ तो नक्की खाईल. कारण मुलांच्या टेस्ट ह्या सतत बदलत असतात. आज मी आवडीने हा पदार्थ खातोय पण 6 महिन्यानंतर तेच मूल तो पदार्थ खायला तयार नसतो. तर ह्याच्यासाठी आपण तोच पदार्थ वेगळ्या स्टाईलने इंट्रोड्यूस करावा. एखादं टेक्स्चर पदार्थाचं बदलावं. कधी कधी मुलांना क्रिस्पी पोळी आवडते रादर दॅन नुसतीच पोळी. मग आपण असं सांगू शकतो त्याला की सकाळच्या जेवणात मी तुला एक क्रिस्पी पोळी करून देते म्हणजे जास्त भाजलेली थोडीशी. तर हे जे किंवा त्याच्यावर तूप चटणी घालून असा एक रोल करू शकतो. तर गंमत म्हणून येस आपण हे मुलांना ट्राय करू शकतो. फ्रुट्स कित्येक मुलं खात नाही तर आपण ते फ्रुट डिश वेगवेगळ्या अट्रॅक्टिव्ह कलर्स मध्ये एकत्र करू शकतो आणि देऊ शकतो. रादर दॅन जे बाहेर फ्रुट ड्रिंक्स मिळतात बाकीचे जे पॅक ज्युसेस असतात त्याच्यापेक्षा अख्खं फळ खाल्लेलं मुलांनी कधी पण चांगलं. काही तुम्ही ठराविक पदार्थ करताय जसं काही डोसा असेल इडली असेल तर या स्टफ इडली तुम्ही करू शकता. डोशाचे वेगवेगळे शेप करू शकता जेणेकरून तो फूड आयटम जो आहे तो अट्रॅक्टिव्ह होतो आणि येस मुलांना थोडासा एनकरेजमेंट मिळतं की येस आपण हे ट्राय करूया. कारण हे की वेगळं दिसतंय पुऱ्या करता तेव्हा वेगवेगळ्या शेप्स त्याच्या ट्राय आउट करू शकता मुलांची मदत घेऊ शकता पुऱ्या करायला. सो येस कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे वापरू शकता. तुम्ही जर फ्लॉवरची भाजी केली आणि पोळी आणि वरण भात दिला तर येस थोडस प्रॉब्लेम आहे काही काही मुलांमध्ये. बट येस जर तुम्ही थोडस येलो रेड ग्रीन असं थोडं थोडं कॉम्बिनेशन केलं तर येस ते थोडं अट्रॅक्टिव्ह दिसते ते ताट आणि मुलांना खायला मजा येते. सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जर तुम्ही ते ट्राय केल्या तर येस मुलांना मदत होऊ शकते आणि मुलांना आवडतं ते ट्राय करायला. सो थोडं किचन मध्ये चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी आहे पण येस गो फॉर इट कारण त्याची मदत तुम्हाला नक्की नक्की होईल. सो मॅम तुम्ही इथे आलात आणि इतकी छान इन्फॉर्मेशन दिली आणि इतके छान टिप्स दिल्या की मला असं वाटतं की सगळ्या पेरेंट्स हे नक्कीच वापरून बघतील. इव्हन मी सुद्धा हे वापरून बघेल अर्जुन साठी. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच कीर्ती अँड ऑल द बेस्ट फॉर द सुपर मॉम्स. आणि येस थँक्यू सो मच वन्स अगेन.